तसं म्हणायला म्हटलं तर कुणीतर म्हटले चार गोष्टी ज्याच्याजवळ असतात ना तो आयुष्यात काही करू शकतो. त्या चार गोष्टी कोणत्या आहेत? तर त्या म्हणजे साम, दाम, दंडक आहेत. साम म्हणजे काय? साम म्हणजे असं की एखाद्या माणसाला आपण कन्व्हिन्स करणं म्हणजे गोड गोड बोलून त्यांच्याकडून कामं करून घेणं, हे साममध्ये येतं. म्हणजे आपण त्याला कन्व्हिन्स करून सुद्धा कोणतेही काम करून घेऊ शकतो, हे साममध्ये येतं. नेक्स्ट असतं दाम. दाम म्हणजे पैसा देऊन एखादी गोष्ट आपण म्हटलं की भाई तू असं असं हे काम कर, मी तुला हे देतो, असं जर म्हटलं की तो माणूस लगेच ते काम करतो, हे येतं दाममध्ये. त्यानंतर दंड. एखाद्या माणसाला शिक्षा देऊन आपण त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. म्हणजे त्याला जरी येत नसलं तरी त्याला ते म्हणायलाच पाहिजे, तू कर, जर तू नाही केलं तर तुला त्या जॉबवरून काढून टाकेन, तुला हे करेन, ते करेन, असं करेन, तसं करेन, हे अशा गोष्टीचे भीती दाखवून त्याच्याकडून काम करून घेणं, हे येतं दंडमध्ये. आणि भेद म्हणजे कसं? एखादं सिक्रेट्स असतात, काही लोक सगळ्यांचं सिक्रेट असतं खरं म्हटलं, ते सिक्रेट शोधून काढणं आणि त्या सिक्रेटवरून त्याला भेट मिळणं. म्हणजे भेदमध्ये त्याचे सिक्रेट्स जाणून घ्यायचं, त्याला सांगायचं की भाई तू हे काम कर, जर नाही केलास तर तुझ्याबद्दलची हे जे सिक्रेट आहे हे मी सगळ्यांना सांगणार. असं म्हणूनच ह्या चार गोष्टीचा उपयोग करून कोणताही माणूस खूप काही करू शकतो.